तर देश सध्या एकाधिकारशाहीकडे वाटचाल करतोय असं चित्र आहे असं शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे. तीन पक्षांनी मिळून उमेदवारी दिली, अजूनही काही पक्षांमध्ये लोकशाही जिवंत आहे असं शाहू महाराजांनी म्हटलंय. तर महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या इतका अस्थिर कधीच झाला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्य स्थिर असलं पाहिजे आणि त्यासाठी फोडाफोडी नको असं शाहू महाराजांनी म्हटलंय. एक तर निश्चित दिसतंय की आपण एकाधिकारशाहीकडं निघालोय. आपण स्वीकारली आहे लोकशाही. लोकशाही अजून काही बंद झालेली नाही आहे, पण दिशा आपली तिकडं आहे. मग त्या दिशेने न जाता आपण लोकशाहीकडे पुन्हा मागे राहिलो पाहिजे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातूनच सगळं व्हायला पाहिजे. महाराष्ट्र एवढा अस्थिर कधी झालेला नव्हता. राजकीय दृष्टिकोनातून अस्थिर, एकेका पक्षाचे दोन दोन पक्ष, तीन तीन पक्ष फुटलेले आणि अशा तऱ्हेने काही यांना फोडले गेले, काही फुटले आणि अस्थिरता निर्माण झाली. काही एकदम पहाटेच्या वेळेस त्यांच्या शपथविधी होतात अशा तऱ्हेने, वेगवेगळ्या तऱ्हेने हे जे झालेलं आहे हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही.